जळगाव जिल्ह्याला फार मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. पद्मालयचे उजव्या डाव्या सोंडेचे गणराया सर्वांनाच परिचित आहे. पद्मालयचे पूर्ण स्वरूप नशिराबाद जवळच असलेल्या तरसोद या गावी असलेल्या गणरायाचे मंदिर मानले जाते. पेशवेकालीन वारसा लाभलेल्या मराठमोळ्यांच्या फौजा उत्तरेकडे जाताना विश्रांतीसाठी थांबत असलेल्या तरसोदच्या गणरायाचा महिमा आज आपण उलगडणार आहोत. जळगाव शहरापासून 5 किलोमीटर अंतरावर तरसोद फाटा आहे. या फाट्यापासून अवघ्या 3 किलोमीटरवर पेशवेकालीन गणरायांचे जागृत देवस्थान म्हणजेच तरसोदचा गणपती आहे. संपूर्ण जळगाव जिल्ह्यात भाविक संकष्ट चतुर्थी, विनायक चतुर्थी, अंगारिका चतुर्थी तसेच गणेशोत्सवात आवर्जून इथे येत असतात. नमस्कार, मी गौरी आणि आपण पाहत आहात जळगाव लाईव्ह. आज आपण जाणून घेणार आहोत तरसोदच्या गणपतीचा इतिहास. गणपती मंदिराचे द्वार अगदी लहान असल्याने भाविकांना मंदिरात जाण्यासाठी वाकून जाऊन दर्शन घ्यावे लागते. मंदिरात गणरायाची मूर्ती भव्य आणि तेजस्वी आहे. जळगावात कोणतीही निवडणूक असो प्रचाराचे नारळही तरसोदच्या गणरायालाच आधी फोडले जाते. तर जिल्ह्यातील नवदाम्पत्य आवर्जून या गणपतीचे दर्शन घेतात व त्यांच्या संसाराला लागतात. गावाच्या बाहेर शेती शिवारात असलेल्या गणपतीचे भव्य मंदिर आहे. नशिराबाद येथील भाविक पूर्वसंकष्ट चतुर्थीला पद्मालय येथे अमोद व प्रमोद गणरायाच्या दर्शनासाठी जात असत. त्यावेळी तेथे पूज्यश्री गोविंद महाराज वास्तव्य करीत होते. त्यांनी पांडवकालीन पद्मालय येथील गणपती मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. एके दिवशी नशिराबाद येथील भाविकांना या सिद्ध पुरुषाने सांगितले की पद्मालय येथील देवालयाचे पूर्ण स्वरूप नशिराबाद जवळच असलेल्या तरसोद या गावी आहे. त्यानंतर परिसरातील भाविक तरसोद येथे दर महिन्याच्या संकष्ट चतुर्थीला येऊन जागृत गणरायाचे पूजन करू लागले. काही दिवसांनी स्वतः पूज्यश्री गोविंद महाराज यांनी तरसोदच्या गणपतीची महापूजा केली अशी आख्यायिका आहे. मराठ्यांच्या फौजा उत्तरेकडे मुलुखगिरी करण्यासाठी जात तेव्हा या परिसरात विश्रांतीसाठी थांबत असत. त्याकाळी तरसोद नशिराबाद या मार्गावर छोटेसे गणेश मंदिर होते. मन्यारखेडे, भादली बुद्रुक, खेडी व नशिराबाद परिसरात भाविक देवदर्शनाला यायचे. त्यावेळी हा भाग नाईक निंबाळकर या पंचकुळी मराठा सरदारांच्या ताब्यात होता. शिवरायांची पहिली पत्नी येसुबाई नाईक निंबाळकर घराण्यातीलच होत्या. असा ऐतिहासिक वारसा देखील तरसोदच्या जागृत गणरायाला आहे. तरसोद गणपतीच्या विश्वस्त मंडळाच्या वतीने येथे मंदिराच्या मागील बाजूस धर्मशाळा व मोठे 2 सभामंडप बांधण्यात आले आहे. आता तर विश्वस्त मंडळाच्या वतीने मंदिरावर सामूहिक विवाहाची सोय करण्यात आली आहे. लग्नसराईत दररोज एकावेळी 1-2 नव्हे तर 10 ते 12 विवाह लागतील अशी सुविधा करण्यात आली आहे अशी माहिती तरसोद गणपती संस्थानाचे संचालक भगवान त्र्यंबक देवरे यांनी दिली. मुक्ताईनगरला मुक्ताबाईच्या छोट्या वारीला जाणारे वारकरी तसेच शेगावच्या गजानन महाराजांच्या दर्शनासाठी जाणारी पायीवारी येथे दर्शनासाठी येते. तर आज आपण जाणून घेतला जळगाव शहराजवळ असलेल्या तरसोदच्या गणपतीचा इतिहास.